सो पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा मित्र रोहन. सो आजचा जो बेसिक कन्सेप्ट आहे राईडचा, तो आपला ग्लव्ज बाबतीत आहे. ग्लव्ज जे आपण वापरतो रायडिंगसाठी, म्हणजे हे नेहमी वापरतो आहे रायडिंगसाठी ग्लव्ज. आपण सिटीमध्ये असताना किंवा लॉंग राईडला जाताना वगैरे ते ना आपण या गोष्टी वापरल्या पाहिजेत. ही एक बेसिक गोष्ट आहे जी प्रत्येक रायडरकडे किंवा प्रत्येक बायकरकडे असली पाहिजे. या गोष्टीमुळे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची राईड करतानाची ग्रीप, जे हँडल बारला तुम्ही ग्रीप असते ती ग्रीप. अदर तुम्ही ब्रेकिंग चांगल्या पद्धतीने करू शकता, संट्यान नाही होऊ शकत. आणि चुकून जरी गाडी घसरली किंवा स्लिप झाली तर तुमचे जे तळहात असतात ना ते तळहात वाचतात. जे खरचटतं वगैरे खराब होतं त्याच्यामुळं वाचतो आणि हेच महत्त्वाचं आहे. बाकी तर काय नॉर्मल सगळं तुम्ही डेली यूजमध्ये वापरू शकता. हे जे ग्लव्ज आहेत ना हे नॉर्मल आहेत यार, म्हणजे एक अरे यार काय हे ग्लव्ज 250 रुपयापासून सुरुवात होतात आणि 550 पर्यंत तुम्ही चांगल्या क्वालिटीचा एखादा ग्लव्ज वगैरे घेऊ शकताय. माझे जे ग्लव्ज आहेत त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण देईन, तुम्ही पाहू पण शकताय. आणि वाटलं तर चांगलं तर तुम्ही खरेदी पण करू शकताय. तसं ह्या ग्लव्जचा खूप चांगला उपयोग आहे. मी गेले 1 वर्ष हे ग्लव्ज वापरतो आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे की आपला जो डावा साईडचा हे ग्लव्ज आहे ह्याचे जे समोरचे 2 फिंगर आहेत ना त्या फिंगरचे थोडंसं कापड यार खराब होतं का, म्हणजे थोड्या वेळानंतर, कारण आपण क्लचचा वापर जास्तीत जास्त करतो गिअर शिफ्टिंगसाठी. त्यामुळं ते 2 फक्त कापड, म्हणजे फिंगरचे जे कापड आहेत ना ते तेवढे खराब होतात. बाकी ग्लव्ज 1 नंबर आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे याचं सनटॅन होत नाही. आणि सगळ्यात भारी उपयोग मला पावसाळ्यात झालेला आहे. पावसाळ्यात ज्यावेळी मी राईड करत होतो ना त्यावेळी हाताला असे जोरात थेंब बसायचे आणि ते थेंब इतके जोरात असायचे की यार खूप म्हणजे असं चटके लागल्यासारखं व्हायचं. पण ग्लव्जमुळे ना ते वाचायचं. आणि जे गाड्यांवरनं जे येणारे जे बारीक बारीक चिखळ्या वगैरे असतात ना त्या पण देखील खूप त्रास द्यायच्या. पण ग्लव्जमुळे ना मला त्याचा काही फरक पडायचा. त्यात माझं हेल्मेट जॅकेट असायचं. पावसाळा सीझनमध्ये ना मी कंटिन्यू म्हणजे 2-3 महिने मी राईड करायचो. त्यावेळी ना पूर्ण असं रात्री यायचो, त्यावेळी मी नुसता असं बाहेर गाडीवर असं ग्लव्ज ठेवायचे. गाडी आपल्या शेडमध्ये असायची आणि गाडीवर ठेवलेले असायचे. सकाळपर्यंत पूर्ण ग्लव्ज वाळलेले असायचे. असं होतं. ग्लव्ज पण तसे चांगल्या क्वालिटीचे होते, आपल्याला काही फरक पडत नव्हता काय असं आहे. पण बेस्ट माझ्यासाठी तर बेस्ट क्वालिटी बसली. तसं तुम्ही पाहू शकता यार ऊसाची तोडणी चालू झालेली आहे आपल्या भागात. सो आत्ता बऱ्यापैकी ऊस आता कारखाने वगैरे चालू होतील, साखर कारखाने. सो पाहू आता, मला वाटतं या एरियामधले तर बऱ्यापैकी ऊस आता कापायला लागले. हो यार सगळीकडे चालू झालेलं आहे अशा पद्धतीनं. आणि पाहू आता पुढे काय होतं. बाकी आपली तर डेली राईड चालूच आहे. सो भेटू. किती पेट्रोल खाती रे बाबा तू. तसा पेट्रोलचा रेट पण खूप वाढत आहे यार. पेट्रोलचा रेट 114. काय खरं नाही बाबा पेट्रोलचा रेट. एक तर मार्केटमध्ये काय रस नाही राहिला आणि पेट्रोलचा रेट असा वाढायला लागल्यावर कसं व्हायचं. खरं नाही काय आपल्या राईड कॅन्सल करायला लागतात असं वाटतंय थोड्या दिवसांनी. थांब ना बाबड्या जातोय जातोय, 2 मिनिट चालू करतो गाडी आणि निघतोय. थांब थांब. आपला विषय कुठून कुठे गेला? विषय होता आपल्या रायडिंग ग्लव्ज बाबत. रायडिंग ग्लव्ज किती महत्त्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगितलंच. आणखी एकदा सांगतो, आपला राईडचा एक्सपिरियन्स एक्स्ट्रीम होतो आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सनटॅन होत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला कुठं जरी बाईकचा
भलेही ॲक्सिडेंट झाला तर तुमच्या हातांना काय होत नाही, तळहात तुमचे चांगले राहतात, हे महत्त्वाचं. तुमची गाडीवरची ग्रीप चांगली राहते, तुमचं ब्रेकिंग चांगलं राहतं, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हात लाल होणे किंवा तळहात लाल होतात काही जणांचे, गाडी खूप वेळानं मारा, असलं काही होणार पण नाही. त्यामुळं तुम्हाला नक्कीच एखादा ग्लव्ज तुम्हाला घेणं गरजेचं आहे किंवा घ्यावाच, ही माझी तरी इच्छा आहे, जेणेकरून तुम्हाला हे त्रास अवॉइड होतील. सो तुम्हाला हेच सांगणं आहे, तुम्ही एखादं चांगल्या प्रकारचं रायडिंग ग्लव्ज घेऊनच टाका. बाकी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. भेटू एका नवीनच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर्स, बाय बाय, काळजी घेत राहा.